दिग्रस शहरामध्ये गोरगरीब अज्ञान नागरिकांना कमी रुपयांचा प्लॉट 15 ते 20 पटीने विकून परवाना नसताना या दलालाकडून सातत्याने होत आहे. एका दलालाची संपत्ती दिग्रस शहरामध्ये 5 ते 7 कोटींच्या जवळपास संपत्ती जमा केल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये होत आहे. खरेदी करताना दलाल हा साक्षीदार म्हणून सुद्धा आपला पाठ बजावत आहे. एकीकडे 15 ते 20 पटीने गरिबांना प्लॉट विकून महसूल प्रशासनाला शुल्क मात्र तुटपुंजी म्हणजे करोडो रुपयांचा प्लॉट असेल तर त्या खरेदीसाठी 3 ते 4 हजार रुपयांची चलान काढून भोंदू दलाल खरेदी करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्यामुळे यांच्यावर संपत्तीची चौकशी होऊन फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिग्रस शहरामध्ये दलालांची प्रॉपर्टी ही 7 ते 8 कोटींच्या घरात असून याचे आयकर विभागाला करसुद्धा भरला जात नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी नागरिकांमधून चर्चा व्यक्त होत आहे. दुय्यम निबंधक श्रेणी या कार्यालयातून विनोद राठोड यांनी स्पष्टपणे लेखी स्वरूपात दिले की कार्यालयाच्या अधीनस्थ एकही तथा कोणताही ब्रोकर दलाल अधिकृत नाही. तसेच दलाल यांना या कार्यालयातून किंवा विभागाकडून कोणताही परवाना प्रदान केलेला नाही. असे असताना सुद्धा तहसीलच्या परिसरांमध्ये भोंदू दलालांनी मालकी हक्काने गाळे घेऊन प्लॉटिंग खरेदी विक्रीचा गोरखधंदा या गाळ्यातूनच होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दलालांचं रॅकेट सुद्धा फार मोठ्या प्रमाणात दिग्रस शहरामध्ये पसरलेला आहे. तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर या दलाल बहाद्दरांनी प्लॉटिंगचा व्यवसाय करण्यासाठी चक्क सिमेंट काँक्रीटचे गाळे दुकान काढून विना परवाना दुकानामध्ये खरेदी विक्री व्यवहारासंबंधी कॉम्प्युटर्सवर लिखाण करणे व गोपनीयरित्या कोणालाही माहीत न होता प्लॉटिंगच्या पैशाची देवाणघेवाण करणे व गोरगरीब जनतेला 20 ते 25 पटीने प्लॉटिंगची विक्री करून गंडवण्याचा प्रकार घडत असल्यामुळे व खरेदी विक्रीच्या व्यवहारात प्लॉटिंगवर दलालांचा चांगला दाब असल्यामुळे प्रशासनाच्या देखरेखी सर्व कामे हे दलाल लोक करत आहे. या दुकानाची झडती घेतल्यास अनेक खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले कागदपत्र आढळल्याशिवाय राहणार नाही. तरी तहसील प्रशासनाच्या नाकावर टिचून हाकेच्या अंतरावर भोंदू दलाल यांनी आपले प्लॉटिंगचे दुकान म्हणून संसार थाटला आहे. दिग्रस शहरामध्ये दलाल अधिकृत नाही. दलाल यांना कार्यालयातून किंवा विभागाकडून कोणताही परवाना प्रदान केलेला तथा केला जात नाही. असे असताना सुद्धा अवैध बेकायदेशीरपणे प्लॉटिंगचा व्यवसाय दलाल दुकानांचा संसार थाटून करीत आहे. या भोंदू दलालांना कोणाचे अभय आहे? या देशामध्ये प्रवर्तक निर्देशालया अंतर्गत दिल्ली मुंबई अशा अनेक ठिकाणी धाडी मारल्या जातात. या शहरामध्ये सुद्धा लेआउट धारक व प्लॉटिंगचा करोडो रुपयाचा व्यवसाय करणारे दलाल यांच्यावर प्रवर्तक निर्देशालय ईडी हे का कारवाई करीत नाही? करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होऊन सुद्धा ईडी दलालांवर कारवाई करत नसल्यामुळे प्रवर्तक दिग्रस शहरामध्ये जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. VKB न्यूज करिता दिग्रस येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.